हॅलो, नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कुरमुऱ्याचा डोसा. त्यासाठी मी एक कुरमुरे घेतलेले, एक पातेलं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेले तांदळाचं आणि पाववाटी रवा घेतलेले. तर प्रथम ना हे कुरमुरे ना आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला. हे पा वाटलेले, याच्यामध्ये आम्ही पाणी टाकलं कारण पावसाळ्यामध्ये कुरमुरे जरा मऊ होतात त्यामुळे वाटले जात नाही. मग म्हणून मी पाणी टाकलं याच्यामध्ये आणि हे बघा असं फाईन पेस्ट वाटून घेतली. तर आता आपण हे काढून घेणार आहोत या पातेल्यात. घ्यायचं थोडस आणि आता आपण डोसे टाकायला सुरुवात करणार आहोत. पाच मिनटं ना झाकून ठेवणार आहोत. आपण ना झाकण थोडंसं काढून घेणार आहोत. हे का मी थोडंसं तेल पण टाकलं होतं त्याच्या खाली. हे बाप हे झालेले आहेत बघा आता आपले डोसे. आता हे आपण ना उलटणार आहोत. हे ना आता आपण हे काढून घेणार आहोत. हे बघा प्रकारे आपण सर्व डोसे करून घेणार आहोत. हे पहा आपले सर्व डोसे झालेले आहेत करून. हे बघा किती सॉफ्ट आहे. अशा प्रकारे जरूर ट्राय करून पहा आणि माझ्या नंदा एस के रेसिपीला लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा. अशा झणझणी चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नंदा एस के रेसिपी पहा. धन्यवाद.